महाकाय 11 फूट अजगराला पकडून प्राणीमित्राने केले निसर्गात मुक्त। विवेक केणे यांचे सर्वत्र कौतुक। एका भल्या मोठ्या महाकाय अजगराला विवेक केणे या वन्यजीव प्रेमी प्राणीमित्राने मोठ्या कौशल्याने पकडून वनविभागाच्या मदतीने पुन्हा निसर्गात मुक्त करून त्याला जीवनदान दिले आहे। ही घटना रायगड जिल्ह्याच्या उरण येथे घडली असून विवेक केणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। कळंब सुबरे गावातील बंद पडलेल्या राईस मिलच्या आवारात कुत्र्याचे भक्ष केलेल्या अवस्थेत हेबले मोठे अजस्त्र असे अजगर गावकऱ्यांच्या नजरेस पडताच मोठा आरडाओरडा झाला। घटनास्थळी असणाऱ्या निसर्गप्रेमी संस्थेचे कार्यकर्ते शिवप्रसाद भेंडे यांनी त्वरित संस्था अध्यक्ष विवेक केणे यांना फोनद्वारे पाचारण केले। केणे यांनी वेळ न घालवता घटनास्थळी जाऊन या अजगराला कोणतीही इजा न होता मोठ्या कौशल्याने पकडले आणि वनविभाग वनरक्षक राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत या गावापासून दूर असलेल्या निर्मनुष्य इंद्रायणी जंगलात मुक्त केले। सदर अजगर हे 40 किलो वजनाचे असून सुमारे 11 फूट लांबीचे होते। सदर अजगराला बघूनच ग्रामस्थांची पळताभुई थोडी झाली होती, परंतु सर्पमित्रांनी त्यास पकडून चेरीबंद केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। एवढा भला मोठा अजगर पहिल्यांदाच या गावात दिसून आला होता। केणे हे गेली कित्येक वर्षे आपली निसर्गमित्र संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात निसर्ग वन्यजीव पर्यावरण वृक्ष संवर्धन संरक्षणाचे कार्य आणि प्रबोधन करत असतात। स्वराज दर्शनसाठी शिवाजी सोंबाडे उरण। बोला। आता हा जो अजगर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात हा आज सकाळी म्हणजे साधारण 11 ते 12 दरम्यान कलमुसरे येथे या ठिकाणी हा अजगर पकडण्यात आलेला आहे। ह्या अजगराने 7 ते 8 किलोचा कुत्रा पकडला होता खाण्यासाठी। हे गावा ठिकाणी काय येतात कारण जंगलामधले जे त्यांचे भक्ष्य आहेत हे आता म्हणजे जंगल तोडल्यामुळं त्यांचे जे भक्ष्य आहेत हे आता लुप्त झालेले आहेत, त्यामुळं हे यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून अजगरासारखे महाकाय जे साप आहेत हे स्वतःचं पोट भरण्यासाठी हे गावामध्ये प्रवेश करत आहेत आणि मग पालीव कुत्री किंवा इतर जे गावामध्ये भटकी कुत्री असतात त्यांना त्यांचं भक्ष्य म्हणून टार्गेट करून त्यांना ते खात असतात। जर हा अजगर आज पकडला नसता तर कदाचित त्या गावकऱ्यांनी ह्या अजगराला मारलं असतं, म्हणून ह्या अजगराला त्याच्या भक्ष्यासमवेत ह्याला पकडावं लागलं। परंतु त्या ज्या भक्ष्य होता म्हणजेच कुत्र्याला जे पकडला होता त्या कुत्र्याला आपण एक अंत्यसंस्कार करून त्याला पुन्हा परत गाडण्यात आलेलं आहे आणि आता सध्या ह्या अजगराला आपण इंद्रायणीच्या पायथ्याजवळ या भागामध्ये जंगलामध्ये ह्या अजगराला वनरक्षक चे वन अधिकारी पवार सर यांच्यासोबत या ठिकाणी आपण हा अजगर आता रिलीज करत आहोत।